हजचा मुख्य उद्देश आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परळी येथील मलिकपुरा फंक्शन हॉलमध्ये जमात ए इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित हज परिचय कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नौशाद उस्मान यांनी लिहिलेल्या हज परिचय या पुस्तकाचे ML देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. किलोमीटर जर तुम्हाला थांबवलं तर तुमचा जीव कसा दडेल? तसा आमचा जीव दडतो. कृपया आम्हाला जे आहे ते कॅरिडॉर द्या, त्यांना कॅरिडॉर देऊन टाका. औरंगाबादच्या ग्लोबल लाईट पब्लिकेशन तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संजय सुरवसे, देवराव लुगडे महाराज, सेवकराव जाधव, अमित दुपते, कांबळे सर, टाक सर, अजय बळवंत, तानाजी देशमुख आणि शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नौशाद उस्मान यांनी हजच्या एकानंतर एक होणाऱ्या सोपस्कारांची सविस्तर माहिती आणि त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच त्यातून मिळणाऱ्या संदेशाची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात अय्याद शेख यांनी केलेल्या कुराण पठाणने झाली. कार्यक्रमाचे साबिर शेख यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी सबाहत अली सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी. सफा आणि मरवा याच्यामध्ये 7 वेळा धाव घ्यावा लागते. धावावं लागतं, धावत लोक इकडून तिकडं 7 फेऱ्या मारा लागतात. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.